नमस्कार किचन किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ह्यासाठीच आपण आपल्या ह्या पहिल्या सणाची नैवेद्याची थाळी इथे करणार आहोत अगदी सात्विक पद्धतीने कांदा लसूण विरहित अशी थाळी केलेली आहे सर्व टिप्स आणि ट्रिक्स स्वयंपाक कसा मॅनेज करावा हे सर्व सांगितले आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये सर्वात आता आपण आधी श्रीखंड करून घेऊया तर यासाठी मी इथे शंभर ग्रॅम दही घेतलेला आहे आणि ते चक्का करायला आपण ठेवूया इथे मी हा कॉटनचा रुमाल मध्ये दही असं बांधल्यासारखं पिळून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी निथळून नंतर यातवर खलबत्ता ठेवून मी हा चक्का तयार करून घेतलेला आहे आणि हा चक्का अगदी लवकर तयार झालेला आहे बघू शकता अगदी एक तासामध्ये हा चक्का आपला तयार झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चमचे मी इथे साखर घातलेली आहे सहा काजू चार पाच बदाम आणि चार पाच पिस्ता तुम्ही आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इथे मी फूड कलर वापरला आहे हा ऑप्शनल आहे आणि हे दळून घेतल्यानंतर यामध्ये घालणार आहे मी एक वाटीभर मिल्क पावडर आधी हे सर्व दळून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स वगैरे नंतर मिल्क पावडर टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलेलं आहे ना अशी ही पावडर आपली तयार झालेली आहे आणि यामुळेच आपलं हे श्रीखंड जवळजवळ अडीचशे ग्रॅम होणार आहे इथे मी आता चक्का एका बाउलमध्ये काढून घेतला आहे त्याला आता स्मॅश करून घेणार आहे असं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि पावडर घातल्यामुळे ना त्यामध्ये थोडंसं एक पदार्थ आपण घालणार आहोत आणि म्हणूनच आपलं हे श्रीखंड अडीचशे ग्रॅम होणार आहे आता ह्या चक्क्यामध्ये मी थोडी थोडी ही आपण दळून घेतलेली पावडर घातलेली आहे आणि बघा मस्त छान कलर पण आलेला आहे आता इथे मी सर्व दळलेली पावडर घातलेली आहे परंतु याला थोडसा असा ओलवा येण्यासाठी एक चमचाभर आंबट दही घातलेलं आहे म्हणजे चव पण चांगली मेंटेन होईल बघू शकता आणि यामध्ये आता घातला आहे मँगो इसेन्स म्हणजे हे आपलं आता आम्रखंड तयार होणार आहे आता मी इथे अर्धा चमचा मँगो इसेन्स घातलेला आहे खूप छान अशी चव ह्या इसेन्समुळे आपल्या श्रीखंडाला येणार आहे अगदी विकत घेतल्यासारखं श्रीखंड आपलं इथे तयार झालेलं आहे आणि याला आता आपण बदामाच्या कापांनी मस्त असं गार्निशिंग करून घेतलेलं आहे आता श्रीखंड बाजूला ठेवूया कुकर लावून घेऊया इथे मी हा टिफिनच्या डब्यामध्ये मस्त असं वरण भात आणि बटाटे सगळंच असं शिजवून घेणार आहे बटाटे शिलून आणि ते घालून घेतले एका डब्यामध्ये तांदूळ आणि डाळ मी आता धुऊन घेणार आहे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ मी इथे घेतलेली आहे चार लोकांना अगदी पुरेसं असं हे वरण आणि भात होणार आहे आणि भाजी पण पुरेशी होणार आहे आता इथे डाळही धुवून झालेली आहे आणि तांदूळही धुऊन झालेले आहेत भातामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बटाट्यामध्येही थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे छान असं शिजून येतील सगळं साहित्य एकाच वेळीस आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वेळेचीही बचत होईल आपली आणि स्वयंपाकही पटकन होईल आता हा असाच्या असा टिफिन मी कुकरमध्ये लावून घेत आहे म्हणजे हे वरण भाताचं आणि भाजीचं सर्व सामान एकाच वेळेस मी कुकरमध्ये शिजवून घेत आहे अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धा इंच आलं आणि मूडभर कोथंबीर टाकून इथे मी असं हे दळून घेतलेलं आहे इथे आपल्याला ही चटणी करायची आहे यामध्ये घातले एक चमचाभर लाल चटणी चवीपुरतं मीठ घातले थोडंसं तेल घालून पुन्हा याला फिरवून घेतलं आहे मस्त अशी ओलसर अशी चटणी आपली तयार झालेली आहे ही चटणी ना तोंडी लावायला खूप छान लागते असं सर्व म्हणजे आपण जे पकवानं करतो ना त्याबरोबर तोंडी लावायला छान वाटतं चटणी आता इथे घातलेलं आहे अर्धा वाटी खोबऱ्याचं कीस आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले थोडंसं अलं घातलं आहे आणि भाजीसाठी मी इथे मसाला करत आहे मी इथे तमालपत्र दोन लवंग दोन तीन मिरे आणि एक वेलची घातलेली आहे हिरवी वेलची घालून मिक्स करून छान असं दळून घेतलं आहे इकडे आता कुकरही माझा झालेला आहे वरण भाताचा इथे मी दोन वाट्या पीठ घेणार आहे एक चमचा मी इथे रवा घेतलेला आहे आणि चवीनुसार तुम्ही थोडंफार तुम्हाला जसं लागत असेल तसं मीठ घालायचं आणि मी इथे साखरही घातलेली आहे अर्धा चमचा थोडंसं तेलाचं मोहन देऊन मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण मळून घेणार आहोत म्हणजे हे पुऱ्यांचं पीठ थोडंसं आपल्या रोजच्या पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक मळायचं आहे आणि म्हणूनच मग त्या पुऱ्या अगदी छान होतात आणि रव्यामुळे आणि साखरेमुळे लालसर पुऱ्या आपल्या छान होतात आणि फुकतात पण खूप छान आणि रव्यामुळे शेवटपर्यंत त्या खुसखुशीत राहतात आणि आता आपण कणिक बाजूला ठेवून इथे एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा हळद घातली धने पूड घातला अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ घालून याला मी आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे पाणी घालून आपण हे रबरबीत असं भिजवून घेणार आहोत म्हणजे हे मिरचीचे भजे आपल्याला इथे करायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे आता भिजून झालेला आहे आणि यामध्ये मी अगदी चिमटीत बसेल एवढा सोडा घातलेला आहे सोडा घालून मिक्स करून बाजूला ठेवला आहे आणि मिरच्या बघा अशा चिरून घ्यायच्या आणि त्यामध्ये असं मीठ भरून घ्यायचं म्हणजे मिरची तिखट नाही लागत आणि ही म्हणजे कमी तिखटाची मिरची आहे आता आपला हा कुकरही झालेला आहे गार आणि आपण आता साईडला काढून घेऊ डाळ भात असं वेगवेगळं करून घेऊ आणि वरणाची तयारी आता आपण करूया बघू शकता एकाच वेळी किती छान असं डाळ आणि भात आणि प्लस यामध्ये बटाटे पण छान शिजून झालेले आहेत अशा प्रकारे ह्या जास्तीच्या स्वयंपाकाची वेळेची बचत होते आणि आता आपण वरण करून घेऊया डाळ आपली छान शिजून झाली आहे दोन पळ्या मी तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घातले अर्धा इंच आलं ठेचून यामध्ये घातलेलं आहे तडका आल्यानंतर यामध्ये घातल्या आहेत मिरच्या हिव्या मिरच्या मी ह्या दोन ते तीन चिरून घेतल्या होत्या अगदी बारीक अशा आणि अर्धा टमॅटो इथे मी घातलेला आहे टोमॅटो आणि मिरची चांगली अशी शिजत आहे आणि यामध्ये आता घातले अर्धा चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे कडीपत्ता माझ्याकडे वाळलेला स्टोअर केलेला होता तो मी इथे वापरला आहे आणि मुडभर अशी कोथंबीर घातलेली आहे आणि यामध्ये घातला आहे अमसूल म्हणजे गोड वरण आपण इथे करणार आहोत आणि अमसूल घातल्यानंतर पुन्हा याला परतवून घेतलेला आहे आणि आपण आता जी डाळ होती ती तशीच्या तशी थोडंसं पाणी घालून कब्बर टाकलेली आहे आणि मिक्स केल्यानंतर घट्टपणानुसार तुम्ही कमी जास्त पाणी इथे करू शकतात मी इथे एक ग्लास पाणी वाढवलेलं आहे आणि इथे गूळ घातलेला आहे मी तुम्ही चवीनुसार घालू शकता आणि मीठही मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे आता आपण भाजी करून घेऊया भाजीसाठी इ तीन पळ्या तेल घातलेलं आहे म्हणजे टेबलस्पूनमध्ये म्हणाल तर चार ते पाच टेबलस्पून येईल अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं तो मसाला घातलेला आहे म्हणजे खोबरं शेंगदाणे अद्रक वाटलं होतं ना आपण ते आता यामध्ये घातलेलं आहे भाजीचं हे वाटण अगदी मंद आचेवर आपण इथे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे इथे आता एक चमचाभर मी लाल चटणी घातली ही तिखठाची चटणी आहे आणि आता आहे, हे फ्रोझन वटाणे घातलेले आहेत हे लगेचच शिजतात आणि आता कोथंबीरही मी लगेच घालून घेतलेली आहे वटाणे गार असल्यामुळे थोडेसे टेम्परेचर आपल्या कढईचं मेंटेन झालेलं आहे आणि हा बटाटा असा थोडसा जाडसर फोडी करून यामध्ये घातलेला आहे शिजलेला बटाटा असल्यामुळे पटकन आपली भाजी तयार होणार आहे आणि इथे अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात इथे मी ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि वरून अर्धा ग्लास पुन्हा घातलेला आहे ह्या ग्लासने मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे उकळून आपली ही ग्लासभर भाजी तयार होईल आणि प्लस आपल्या फोडी आणि वटाणा बघू शकता आणि आता यामध्ये मस्त उकळी आल्यानंतर चिंचेचा कोळ आपण घालणार आहोत म्हणजे हे मी चिंच भिजवून पाणी केलेलं होतं ते घातलेलं आहे म्हणजे ही आंबड गोड अशी चव आपल्या ह्या भाजीला येणार आहे म्हणजे टोमॅटो आपण इथे वापरला नाही त्याऐवजी आपण इथे चिंच वापरलेली आहे आणि मी अर्धा चमचा पिठी साखर घातली आहे यात गुळ नाही घातलेला उकळी आल्यानंतर ही पिठी साखर घालून मिक्स करून पाच मिनिट चांगले ठेवून उकळी देऊन भाजी आपली तयार झाली आहे आणि आता आपण ह्या कणकेकडे वळूया कणिक चांगली अशी मौसूद झालेली आहे म्हणजे अशी पातळ नाही मस्त अशी मौसूद घट्ट मौसूद झालेली आहे आणि इथे आता लांबट आकार देऊन मस्त असे गोळे करून घेऊया आपण पापड लाटतो ना त्याप्रमाणे एकसारख्या आकाराचे इथे गोळे मी करून घेत आहे आता इथे आपले हे गोळे सगळे बघा तयार होत आहेत असे गोळे सगळे मी व्यवस्थित असे असे हाताने दाबून करून घेणार आहे म्हणजे आपली पुरी लाटताना त्रास होत नाही आता मी इथे तेल लावून पुरी लाटणार आहे आणि पुरी ही तेल लावूनच लाटायची पीठ लावून जर लाटली ना तर आपल्या तेलामध्ये सर्व पीठ होतं आणि तेल आपलं काळपट होतं आता तेल लावून पु पुरी बघा अशी मस्त अशी लाटून घ्यायची आहे अगदी छोट्या छोट्या पुऱ्या मी इथे केल्या आहे तुम्हाला हव्या त्या आकाराच्या पुऱ्या इथे तुम्ही करू शकता आता ही एक पुरी माझी लाटून झालेली आहे अशाच प्रकारे मी ही दुसरी पुरी पण लाटून घेतलेली आहे आणि इथे माझ्या आता सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि तेल लावल्यामुळे त्या एकमेकाला अजिबात चिटकणार नाहीत तेल चांगलं असं सा गरम झालेलं आहे त्यामध्ये आता एक पुरी आपण सोडलेली आहे बघू शकता किती छान अशी पुरी आपली फुलून आलेली आहे एकदम अशी एक नंबर अशी पुरी होते साखर घातल्यामुळे कलर पण मस्त असा येतो रवामुळे खुसखुशीत पण आपल्या ह्या पुरीला येणार आहे आणि इथे आता माझ्या सर्व पुऱ्या तळून होणार आहेत आणि नंतर मी कुरडई तळायला घेतलेली आहे पुऱ्या तळून झाल्यानंतर कुरडई मस्त अशी तळून घेतलेली आहे बघू शकता आणि हे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड झालेले आहेत तसेच हा तांदळाच्या पापडाचा व्हिडिओही आपल्याकडे अपलोड आहे आपल्या चॅनलवर चॅनलला नक्की भेट द्या पूर्ण व्हिडिओ बघत जावा खूप छान छान व्हिडिओ आणि चांगल्या चांगल्या रेसिपी इथे आहेत आपल्या चॅनलला आता आपण मिरचीची भजी करूया तेल छान मस्त असं तापलेलं होतं मिरची वड्यासारखी आता ही भजी तयार होत आहे गुजरातमध्ये असा हा मिरची वडा मिळतो बघा आता ही भजी मस्त अशी खुसखुशीत खमंग अशी होणार आहे ग्लॅ गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आहे आणि सॉरी मी पुरी करतानाही सांगायचं विसरले फुल गॅसवर पुरी तळायची आहे कधी पण बघू शकता आता हे आपली मिरची पण म्हणजे मिरचीची भजी पण तळून झालेली आहे म्हणजे आता माझा हा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे भजे पूर्ण आपले तळून झाल्यानंतर बघू शकता आता आपण थाळी वाढायला घेऊया थाळीमध्ये सुरुवातीला मी आपलं हे श्रीखंड वाढलेलं आहे नंतर वरण नंतर आपली भाजी बटाटा वाटाण्याची आणि गुबगुबीत अशा फुगलेल्या पुऱ्या आणि त्याच्याच साईडला आहे मिरची भजी कुरडई कुरडई आपल्या चॅनलवर अपलोड आहे ऑलरेडी आणि भाताची अशी मस्त मूद त्यावर असतं पिवळं धमक गरम असं वरण आणि वरून तुपाची धार साईडीची चटणी मात्र राहून गेली होती बघा आता वाढून देत आहे आणि एक चमचावर मस्त चटणी बसलेली आहे आपल्या ह्या थाळीमध्ये खूप छान अशी थाळी आपली झालेली आहे अगदी कांदा लसून अजिबात न वापरता चविष्ट अशी ही थाळी नैवेद्याची थाळी गुढीपांडव्याची थाळी किंवा इतर कुठल्याही सणाला तुम्ही अशा प्रकारे थाळी करू शकतात आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू